कर्णस्वर्ण विलोलकुंडलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहार विभूषणां परिलसद धम्मिल्ल सम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीं आबद्धकाञ्चीसृजम् दीव्यंतीं भुवनेश्वरीं मनुदिनं वंदामहे मातरम्। आनंदाश्रम शिष्याग्र्यं स्वानंदाम्बुधिमज्जितं आनंदाश्रमिणं वंदे परिज्ञानाश्रमं गुरुं। ओं श्री गुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्री मात्रे नमः। हंगे उन्नो वस्तुतः काली चाहिली आणि फाय बाहेर सरता ते तशीच अनुभव जाता। कार्यक्रम बरे आशिले, आमकांय मस्त प्रतीक्ष आशिली हांगा येवंक काय म्हणून। मागशी पंता कोवीड इंटरवेला नंतर आमी हांगा आयली आनी आमकां एक आश्वासन हांगा मेळ्ळेलें कित्याक तीर्था वेळार युवधारा सदस्य मस्त दिसलें। आतां हांगा कितलो सती आनी प्राय युके युएस वत सती आमगेले मुखारीची, सो युवधारा म्हाका जागृत आसा की ना म्हूण आमकां एक संशय आशिल्लो। ते 2-3 वर्सां तूं 13-14 एज ग्रुपाची सगळीं क्वॉलिफायड मेंबर्स जाल्लीं आनी आयलीं आनी एक आनंद मेला हांगा जाल्लेलो। ते पळोवन युवधारा अध्यक्ष कोण आसा, चीफ कोऑर्डिनेटर, ही वॉज सो इन्स्पायर्ड। आदित्य चंदावरकर मामू कारलाय करया म्हण तशी उत्साह घेवन रिन्यूड एक एन्थुजियाजम म्हणटा ती संपूर्ण युवधारांत आयलें। तशी आमकां उगडास आसूं आनी हें क्षेत्र आसाचें आमचे खातीर एक क्षेत्र क्षेत्र म्हळ्यार आनंद आश्रम स्वाम्यां खातीर हें केल्लेलें। तांणी समाज घेतील जागो आनी आमगेले स्वाम्यांनी हांगा तांगेले श्री विद्याचकल अनुश्ठान आशिल्लें विशेश रुपेण केल्लेलें। आमकां ते प्रश्नेर काडलेलें, दृश्टांत दिल्ल्यान देवीन हांगा आनी थंय हाका तो अनुश्ठान रूम आमचे खातीर तुमी निर्माण केलें। सो तें एक कृतज्ञता आसा ह्या गुरुशक्ती प्रती म्हाका वैयक्तीक। सो ती एक पुर्ती थंय परत सेवा करचो अवकाश मेळ्ळो म्हूण खुशी जाली। कार्यक्रम आयोजीत केल्लेले ह्या पंथा मस्त वर्सां नंतर वनभोजनेच केल्लें आनी फोग रांट जालें निश्चित हांतूं कले संशय ना। तें स्थानय बरें आशिल्लें, यत्न वतनाय चड त्रास जायनी। पयलें प्रत्येक सभेंत मुंबापुरीन सुद्दां प्रत्येक सभेच कार्यक्रम चार दिवसांचो सुभाव जायना फुडें, त्या सभेच्या सदस्यांक घेवन आमी एक वनभोजन करता न्ही। मागीर 3-4 सभेचे कार्यक्रम जायना फुडें, त्या 3-4 सभेच्या लोकांक घेवन एक कंबायंड वनभोजन करचें म्हूण जालें। मागीर हगूर हगूर तें ट्रॅफीक पळोवन पुरपूर जावचें आसूर जालो। सकाळीं वचचें थंय ग्रँड येतना 2.5 तासां 3 तास लागता ती स्नेल पेस ट्रॅफिकान। तुका एक इन्स्पिरेशन मेळ्ळें सगळें हुळून वता आसो नाका म्हूण जालें आनी केन्नाय करया म्हणून। तशी हांगाय तितलें वी हॅव नॉट बीन व्हेरी सक्सेसफूल। एक पंत केळ्ळेलें भाई बट यस लास्ट टायम ह्या पंत जें जालें 2 दिवस पयलें उत्तम रितीन जालें। ऑल एलिमेंट्स वर देर व्हेरी वेल ऑर्गनायज्ड। स्थानय गोमटें आशिल्लें, म्हालगडी हांकांय थंय सुमार खेळ्ळीं खंय। मागीर आय गॉट ऑल दी इनपुट्स, गलाट आशिल्लो भाई जाल्यार पळयल्यार ओ यंगस्टर्सां खातीर व्हेरी वेल ऑर्गनायज। आनी मागीर वचचे भितर दे वॉज समबडी टू टेक मी अरावंड, रिमेंबर दॅट आय वील डिस्कस इट, आय एप्रिशिएट दॅट।
आना फुड़ थंय आतां सोम्यान म्हणलें वरी तशें करचें मागीर आमी वापस वता ती म्हूण काय म्हणटा दिसता आय डोंट नो वॉट इज गोइंग ऑन सो यू हॅव टू गायड मी तितले कॉन्फिडन्स आसता गिव मी ऑप्शन्स हांवें कोर येता बट इफ स्वामीजी वॉन्ट्स टू फ्रेशन अप शेवचें येता अदवायज दीस उरलेलो उतराक शरण वचल्या रे आय वील मूव बॅक बट दॅट केम आवट वेरी आय एप्रिशिएट दीस वेरी रेअरली जाता घुमटे कोण केलेलें युवधारा इज कमींग आवट आय एम व्हेरी व्हेरी प्राउड ऑफ दॅट तर शिजावका तुजान केलेलें वन मेंबर मे हॅव डन इट बट दॅट रिप्रेजेंट्स दॅट फायर विच इज आय कॅन सेन्स इन द युवधारा सो खंय हळबळी जावंका खंय शरण वचका खंय जबाबदारी घेवन जजमेंट ना जाल्यार एका चेक जाता आनी आय एम व्हेरी हॅप्पी थ्रू आवट इट वॉज ऑर्गनायज आय कूड सेन्स मोस्ट इम्पॉर्टंट आमकां नेक्स्ट डे फिडबॅक मेळ्ळें फिडबॅकाचें फिडबॅक मेळ्ळें हांगा थंय न्हू इन्फॉर्मेशन फ्रॉम दी होस्ट्स हियर वेंट टू दी सो टू से ओरिजिनल एक्चुअल होस्ट्स दी ओनर्स चेडो आनी पेटयलें हावस बाब सुका तांगेल फिडबॅक आयलें दे वॉज सो हॅप्पी इतलो घोमट जालें म्हणून आनी इवन दी वे दी युवधारा कंडक्टेड एवरीथींग कर्टियसली इफेक्टिवली म्हणून दीज आर दी वर्ड्स दे हॅव यूज्ड सो आय एम व्हेरी हॅप्पी आनी इट वॉज नायस आनी सुमार आमी आयली आनी थोड्या वेळानीचे तुमगेलो हांगा गलाट सुरू जाय मागीर तुमी वापस आयली नव्या मागीर सेल्फी सेशन चलता अशें खंय सो नायस नाजाल्यार बाप रे इकर जातात की बार जातात की केन्ना थंय येतात म्हूण एक काळजी आसता सो दीस लोकेशन इज ऑल्सो गूड रिलेटिवली कितले नॅसेसरी फार अवे फ्रॉम द मट एट द सेम टायम नॉट टू फार अवे एंड ब्युटिफूल हे सो आय थिंक वी इनवायटेड आर सेल्स फॉर द नेक्स्ट सेशन ऑल्सो न्ही तितलेक बरें 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 जाता आसतना आमगेलो चैतन्य मामानकल गूड घालो तुमी रांदप करतात आपण घेना त्या स्वाम्यां खातीर म्हणून इट इज अ वील्ड थ्रेट बट इट डजंट डिटर मी तुमी कल करतात की इट विल बी फॅन्टॅस्टीक ओनली कळ्ळें बट रिमेंबर आय वोंट टेक एनीथींग दॅट द केटरर प्रिपेर्स कळ्ळें निश्ठा करत नवें हे करता ना पळय हॅव गॉट गूड कुक्स आनी तुमी केलेले मागीर हांकां दिवचे ना आनी आय कम आवट लिकींग माय फिंगर्स फॅन्टॅस्टिक जालें तुमी हुंवचें मात्र म्हणून सो घुमटे करून करात ही इज एनकरेजींग यू तितलो तुमकां आतां ही हॅज कॉन्फिडन्स दॅट वॉट एवर यू प्रिपेर वील बी गूड वी कॅन डू दॅट प्लॅन इट आवट पूण हेंतून जाल्लें आं एक दोन कळ आमी एटेम्प्ट केलेले मगल ते तशी आशिल्लें एक भाणभर आहा ती तांतू कलस की घाल आहा ती बॉयल इट एडिक्वेट मसाल घाल आहा ती आनी तें वाड आहा ती हुनाची गम्मत येता थंय एक रांदप कोर्न थंय घेवचें आनी मागीर एक थोडे सँडविचेसय भर आहा ती रमेश म्हूण स्वामी बडे स्वामीजींगेलो सेवक आशिल्लो कोणाले घार वचल्या रे ती रांदप कोन दितालीं स्वामीजीं खातीर आनी आय वूड ऑल्सो गेट भान्य वचून थंय एक दोन चपात्यो करच्यो पुलको करच्यो आनी एक भाजी करची तांकां वायट दिसलें यो हे क्यों कर रहा सब फेलो गया तो म्हणजे सो तशी तें एक हांवें करचें आनी सँडविचीस करचीं कल्याका सब फेलो गया तो म्हण करचें एक आनी दोन मुश्टी कोणें मीठ घालेलें आसलें आरे खंयच्या हाका जायना हांगा तशें कसले प्रॉब्लम ना यू हॅव टू टेक परमिशन जाग येरा तांतू लाकूडान जावं कापडता पुणे वी मॅनेज ऑन टू ओकेजन्स दॅट वॉज अ सिमिलर फार्म हावस बट थंय एक शास्त्राक भायर तें अग्नी कोर न्हू तांणी थंय केलेलें कितलो घोमट जालें हो आय थिंक इट वील बी एडिशनल फन पळय आतां थंय निमगी आहा ती आनी दॅट इज एडिक्वेट प्लेस सेक्युअर आहा तूं उज्जयच्यान कसले प्रॉब्लेम ना सो युवधारा वील प्रिपेर समथींग फॉर मी एंड फॉर जुनियर्स एंड दीज म्हालगड्यांस द केटरर कॅन केटर टू आनी पार्टिसिपेशन जातलें आनी खंय सांगचें तुमकां हांगा वय काली सी एस एन प्रेजेंटेशन केलें आमकां आवडलें तें आतां फस्ट स्टेप सेकेंड स्टेपान एक प्रोजेक्ट केलें आतां वी जस्ट रिचींग आवट पीपल आर गेटींग टू नो इच अदर आमी इतलो करता सती ओ देर आर सम बीग कंपनीज एंटरप्रिनरशीप कोर न्हू दोन पिढी धन चलोवन आयलें ह्यूज कंपनीज बट नवय लोक करता सती हें एक माहिती मेळ्ळी मल्लापूर मामान तें प्रेजेंटेशन केलें दॅट वॉज ऑल्सो व्हेरी यूजफूल आय हॅव बीन गिवन अ हार्ड कॉपी यू कॅन टॅल देम इट वॉज व्हेरी गूड
So at the people, Samaj Anmari Mangesh Maman Malel Bari, he got to know, okay, there is one youngster who started this business, Ghar Paint Kocha Ityadi. So he gave him that opportunity. That is also good. Mukharkash Kocha, and he padon ka pratal. Ami kitl, ek sa saat varsa pahilen chie, padakani ka account han thano, 1 crore I have kept aside, entrepreneurship a khatir bhanu. I kuno, I think 4 other companies, FTC, etc., Ashok Mamanayani, matching amount. So 5 crores in potential is there. Entrepreneurship on a corner coaches, there is sur karati mano. Guidance is required. So the guidance, such a can you give me a panel, then I'll be really impressed. CSN is working. Medchan is a tie, a pariche is a tie, yellow pages yatati, that is good, it is for the samaj. But help can as onka. Tangela. एक यंगस्टर या अपना हैंग कुछ बिकॉज इज द गोइंग ट्रेंड कर लें वॉट एवर हक एबिलिटी एस वे हक द प्रोजेक्ट रिपोर्ट एक तैयार कौन दिम चाह लीगल एस्पेक्ट्स इट इज वेरी वेरी डिफिकल्ट एक पिता सुधा अपना चलने खातिर खाई करता हेल्प के लिया तानी सुधा मिलना भरपूर जता मनो सो टू वॉट एक्सटेंट कैन बी हेल्प टू वॉट एक्सटेंट कैन बी गाइड हु आर द क्वालिफाइड पीपल इन दिस CSN तैं बग्गी कर का दैट इज द नेक्स्ट स्टेप अदरवाइज इट इज स्टिल ऑन द फर्स्ट स्टेप बट nothing actually happening. If I send you a person, not just these people who have already established youngsters, is CSN equipped to take guide? Ashiche encourage korcha matra nahi swami an yuvadhara members ankhadka I want to talk, but then are you effective or are you boring munjata? Can you plan out something? Mukharvacha nahi. That is what I want. Umatra sikhaye sir. You please communicate. As a voice, bashyada, you please, if they are not here. I want the next steps happening. Give me a panel which can at least initial guide Koryada. This is not worth it at all, or this is not the way, or this sort of a capital we won't be able to. We can give the money, but then Buddha Ilyaripap Trasat, that youngster will lose all confidence. So throwing guidance Kashyata, case wise, ek panel kalya, that is what I want in any CSN presentation because this is good. एक मेच मात्र जता सत येलो पेजेस देन वंस वी गो देयर वील अंडरस्टैंड कल व्हाट आर द डिफिकल्टीज व्हाट सॉर्ट ऑफ प्रोफेशनलिज्म वी हैव टू ब्रिंग इन गाइड करता ना मेक सेंस आणि कल तुमक सांगचे चतुर्भुज टीमाचे काली सांगले डेफिनेटली तंका एक मर्यादेम का तितले धैर्यपूर्वक करता सती क्वाइटली करता सती ऐसे समाजाच्या अभिवृद्धीची एक लिविंग समाज म्हणता ते कनेक्टेड इंडिव्हिज्युअल्स एक समाज समृद्ध त्याचे लक्षण आहे ऑल दी ॲक्टिव्हिटीज दॅट आर हॅपनिंग प्रार्थना वर्ग युवधारा समवेत सुद्धा आजकल जातं असं संस्कृत आजकल जातं असं वैयक्तिक तुम्ही तुमगेल अनुष्ठान अंकल करतं असं ती खुशी जाता आणि हांगा एक केंद्र अमक झाल्या कले शिराली कले गरज असणे आणि आम हांग येऊन फर्स्ट अपील करचे अप्रॉक्सिमेटी म्हणू येतात के आती कर आती पहिल धोर न ताडपत्राचे स्कॅनिंग आशिल्लं का ओल्ड डॉक्युमेंट्स आशिल्ली ताजे स्कॅनिंग आशिल्लं का अगुर अगुर वाढणे लायब्ररीचे हांग थंय एक लायब्ररी आशिल्ली काय सुमार हांग बरें काम करतो स ती म्हणून ऐकलं सो चॅलेंज आय इन्वायटेड यॉल शिराली हे आहा ती थंय कितली की बुक्स आसा ती कल खंय सूर करता म्हणून कळना काम सूर जाल्या क्लीन कर न्हू हँग कर न्हू सगळें नोट कोण रेजिस्टर तयार कर न्हू कॅटेगरीजांत घाल न्हू थंय एक कबर्ड आसा ताका आय सी यू बुक्स म्हणटात हें कसं जालें थंय आय सी यूची थंय एक पंत ओपन करचें दुसरो पंत केल्यार ते बस एक गोस टू पिसीस तशी सुद्दां दवरल्या आनी ती बिकॉज दे मे बी इम्पॉर्टंट मागीर दे बी सबसिक्वेंटली स्कॅन्ड म्हणू तशी दीस वॉज अ मेजर थींग आनी मागीर ना हांवें ऑफिसान तशिल्ली अगदी हिरिय म्हण ओल्ड म्हणटात हळे वॉट एवर डॉक्युमेंट्स हळे कन्नडांत आशिल्लें तें विंगड बट ऑफिसांत लास्ट 50 or 60 years आजकाल एक्युमुलेटेड अशें तें तशी आशिल्लें अकाउंट्सांचे असो फाव आसा इनकम टॅक्स रिलेटेड लँड मॅटर्सांचे खंयकी एका पूण तेकले रेजिस्टर भायर येता म्हाका ह्यो बाप रे हांगा कशें रेजिस्टर सो कोणें केल्लें हांवें नो बडी हॅज टचड दीस कोण करतलें ऑफीस स्टाफ डजंट हॅव दॅट मच टायम सो हांगा सांग सांगिल्लें मागीर आमगेलो मंगेश टिकरमनी मामा ही टूक अप दॅट What was beautiful about it? It was effective, one big relief, yes. But that exercise was conducted wherever we have had offices and still working functional. Bhavan Antu, Mangalore Antu,
लिट्रेचर आमगेल पेपर वर्कान आशिल्लें खार लांतू खार मठांतू आनी शिरा लिंतू एट ईच लोकेशन मंगेश मॉम डिंट टेक अ टीम फ्रॉम हियर ही क्रिएटेड टीम्स देयर दैट इज द ब्यूटी मैंगलोर पीपल डिंट नो दे कूड बी सो इफेक्टिव बट थंच लोकांकच घेवन हाव टू सेग्रिगेट दोज डॉक्युमेंट्स थोडी डॉक्युमेंट्स आसा ती तीन वर्स डब्यान दवर खाती इफ दे आर स्टील नॉट रिक्वायर्ड वी कॅन थिंक ऑफ डिस्पोजींग सम इमिडियटली डिस्पोज सम व्हेरी इम्पॉर्टंट तें सगळें करून सम कॉन्फिडेंशियल म्हणून जाल्यार न्हय सुमार घोटाळो तीन डॉक्युमेंट्स केम टू मी सर्टन डॉक्युमेंट्स वर ट्रान्सलेटेड एंड ब्रॉट टू मी अनइमॅजिनेबल कार्य व्हड एक कमिटी करपाक पड आशिल्ली आवड हॅड टू मॉनिटर एवरीथींग हांगा जावन वचना तशी हांगा येना पूण कलकी एक असं स्थानाचें आनंद आश्रम स्वामी हांगेर इच्छा आसतली एक बरी वेवस्था जावंका आमगेल शिश्यांगेल शिश्यांकय एक मना समाधान जावंका आनी कल एक खंय शिरकल्यां तें कार्य वगी जावं म्हूण हांगा थांब सुमार लोक प्रेरीत जावन करता आसा ती वीच डोंट कम अंडर एनी स्पेसिफीक आय टी रिलेटेड ऑर अकाउंट रिलेटेड ओनली अर्थ जाता आसा वीच कॅटेगरी डू आय क्लीन अप माय लायब्ररी म्हाका कोणी लायब्ररियन्स आसता बट करता आसा ती फॅन्टॅस्टीक वर्क ऑल दोज बुक्स ऑल्सो कॅनॉट जस्ट बी डिस्पोज ऑफ दॅट वॉज द प्रॉब्लम सम ऑफ दम आर एक्सिडिंगली रेअर फर्स्ट एडिशन्स सुपाव आसा ती आत्तां डिजिटायज्ड कॉपीज आर प्रॉबब्ली अवेलेबल ऑफ द सेवंथ ऑर एथ एडिशन बट वॉट वी हॅव वन ऑफ द ओरिजिनल आनी अशी घाण सोड्यार वॉट अ ट्रॅजेडी लेट समबडी हू कवर्ड्स इट ऑर यू नो रिस्पेक्ट्स इट लेट हिम टेक इट आमी वेवस्था करया दसो तें सुद्दां एक स्क्रिनींग करचें आनी सगळें एक टीम तयार जाता आसा प्रत्येक स्तरार जाता आसा आमकां मस्त खुशी जाता आमी हांगा स्वाध्याय म्हूण दवरिशिल्लो जें आशिर्वचना अंतर्गत चिकल एक जालेलें ताजेर तुमी चिंतन केलें आमकां खुशी जाली आनी आमकां कशें कळ्ळें कालिकल परामर्श दवरलेलो त्यावेळ ते प्रश्न आयले येस्टडे सुमार चिंतन जालें आनी ताजेरी परत चिंतन करा ते चिंतन कर का श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्य म्हूण सांगल्या ज्ञान प्राप्त जाल्यार मोक्ष ज्ञानादेव तूं कैवल्यम हें ज्ञान कशी प्राप्त जाता श्रवणान मागीर युक्तीन न्हय इतर प्रमाण वापरून न्हय म्हण तें गुरुमुख जावं का शास्त्र चिंतन जावं का आतां मनन कल्याक मंतव्य कल्याक मंथन करना फुडेंचें म्हळ्यार ज्ञान जातलें म्हूण वे बी व्हेरी क्लियर श्रवणानेचें ज्ञान जावचें आनी ज्ञानादेव तूं कैवल्यम संशयकल आसतकी ताचे खातीर मनन करपाक पडटा जस्ट टू रिमूव द संशय मागीर फायनली श्रवण केलेलें आ म्हूण तें स्पार्क जाता अर्थ जाता सो मंथन मनन कोरका मंतव्य मेरी मनन कोरका म्हण जाल्यार इट इज ओन्ली टू रिमूव द संशय सो दे आर नॉट स्टेप्स फर्स्ट यू हॅव टू डू श्रवणा देन यू हॅव टू डू मनना देन यू हॅव टू डू निधिध्यासना म्हूण न्हय श्रवणानेच ज्ञान जाता प्रतिबंध जाती देर आर सर्टन इम्पेडिमेंट्स टू दॅट ज्ञान फ्रक्टिफायींग इन टू साक्षात अपरोक्ष ज्ञान फर्स्ट इज संशय सो संशय काडूक ताजेरी मनन कोरका सो तुम्ही कितलं आता एक प्रौढता या ना फुडें भाष्य चिंतन कोर न्हू अथवा भाष्यानुसार वेदांत चिंतन कोर न्हू थंय मनन करचें आसता नाव लेट अस एक प्रस्थान तरी जाली आनी समबडी सेज आय डू बृहद प्रस्थान तरी नाव दोज अ न्यू द लँग्वेज इज डिफरंट सो थंय तें अर्थ जावच्याक परत मनन करता दॅट मनन इज डिफरंट That manana is the technical aspect of understanding a language. That manana is different. Tumhi tatparya grahan karo ka kal manan kor ka. Simple ek Bhagavad Gita che ek adhyay gheo nu chintan kartan sudai. Shravan sama zalya, hridayangam zalya, samshay kaaduk manan kele, jnana jata. So amassing knowledge is, intellectual knowledge is not our goal. If you have the capacity, please do. वाचात अध्ययन करा ती आनी दुसऱ्यांक कितलो जाता शास्त्र रक्षण जाता बट दॅट मनन दॅट यू हॅव टू डू द प्रोसेसींग ट्राईंग टू अंडरस्टँड ट्राईंग टू मेमोरायज एट्सेट्रा इज स्लायटली डिफरंट फ्रॉम द मनन दॅट इज इम्प्लाईड वेर द संशय इज रिमूव्ह सो दॅट द तात्पर्य इज अंडरस्टूड अँड इट गिव्ज यू दी साक्षात अपरोक्ष ज्ञान सो मनन इज रिमूव्ह वन इम्पेडिमेंट ऑफ संशय संशय काडल्या सुद्दां ब्रह्मसत्यन जगन मिथ्या म्हणलेलें
जीवो ब्रह्मैवना परः इत्यादि मळे लहमक प्रत्यक्ष अनुभव जतस विपरीत भावना है असत्य दिसना है जगत सुत एक विपरीत प्रत्यक्ष एक जतस अनुभव जतस तैं काड कामेरी निधिध्यासना च आवश्यकता फॉर दोज हाई सोल्ड लाइक सनत सनंदन इत्यादि तनी वोच भीतर एक चिन्मुद्रा प्रकट कुर्ज भीतर ज्ञान जल्ले उच्च कोटि साधकांक अत्यंत वैराग्य अशील्यांक निष्ठ अशील्यांक सांगच भीतर ज्ञान जल्ले संशय असल्या थोडे एक्सप्लेनेशन थोडे मंथन कुर्ज भीतर ते संशय वचून ज्ञान जल्लो जाल्यारी एक है इदंतया या दृश्यते हा जे एक सत्यत्व मस्त अनुभव जातस है सत्य म्हणून व्हेरी व्हेरी सीरियसली इट इज एंट्रेंच जन्मजन्माचे संस्कार सती तवळी हे विपरीत भावना काढकाम मस्त प्रयत्न करुका पडता अदरवाईज विल बी अ सीरियस डायकॉटमी म्हणतात ती इन युअर इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग अँड एनी परसेप्शन वॉट एवर यू हॅव इंटरनल इमोशन्स असुभाव असतात इमॅजिनेशन अँड शब्दस्पर्श रूप रसगंध घेऊन तुम्ही कल व्यवहार करता ती हे सत्य हा व इदंतया दृश्यते हे मात्र दिसतं असं आणि ब्रह्मसत्यम आणि सगळं मिथ्या मिळेल मेल नाही खा रहा तैं करूक निधिध्यासनाचे अनिवार्यता दिसता बट ज्ञान खंचन जाता श्रवणानेच जाता दिस फर्म कन्विक्शन दॅट दिस इज ट्रू म्हणून त्या वच काम निधिध्यासनाने काढचे असता आम्ही उपासनाक घेऊन चिंतन करता ती थंय वी डोंट क्रिएट अ डायकॉटमी शास्त्रान सांगल्या कर्म विंगड उपासना पुरुष तंत्र उच्च अधिकारिक ज्ञानांत प्रवेश जायना फुडे दोन्ही ऑलमोस्ट निरर्थक कर्तव्य पालन प्रारब्धश कोर काजल्या विंगड इत्यादी सो आम्ही उपासन कोर का म्हणून ना म्हणून लेखू नाका ती थंय आनी एक रायडर असं इतलं अधिकार आशिल्ल्याक मात्र वेदांतांत प्रवेश असं म्हणून थंय प्रवेश जायनी अजून एके कळ्ळें तितलं वैराग्य तितलं एक तीव्रतेनी सो कळलं वेदांत सोडचे नाका सो एक दोन्ही हातून पायदवलेल भारी न्हय उपासना बुद्धिपूर्वक करचे वेदांत कले तात्पर्य ग्रहण जाऊं का म्हणून कळत असं दॅट इज ऑल इवन आर श्लोका जर स्तोत्रा जर भजन घेऊन आम्ही केन्ना स्वाध्याय करता ती त्यांची उपासनाचे मटेरियल मिळता भक्तिपूर्वक करचे एक प्रोत्साहन मिळता लक्ष वेदांतांतू सांगिल्लेंचे त्या दिकानेच वता ती ओ हें जाल्यार वे ही सिद्धी प्राप्त जातली हें जाल्यार वे अमूक लोकांत म्हाका एक प्रवेश मेळटलो म्हूण लक्ष दवरून आमी करना ती हांगाचे जावं का सायुज्य मम सिद्धमत्र भवती स्वामीन कृतार्थोस्म्यहम सो डोंट क्रिएट दॅट डायकॉटमी बुद्धिपूर्वक उपासन करचे ज्ञानांतू अधिकार प्राप्त जाऊं का आणि इंटेलेक्च्युअली इट इज रजिस्टरिंग फायनली ब्रह्मसत्यन शिवोहम हें कन्विक्शन जाऊं का सो दॅट वेन युअर डायलॉग विथ युअर इष्टदेवता बिगिन्स मॅच्युरिटी येना फुडें यू कॅन नॅचरली से तुगल ऐश्वर्याचो म्हाका अनुभव जाता असं मगल एक क्षुद्रतेचो अनुभव जाता असं मगल कर्तव्य पालनांतू कल म्हाका मेळ कातून दितलो जी जाल्यार अंतो तो गत्वा तो जांतूंच म्हाका लीन जावचे असं शिवोहम ही म्हाका हे म्हाका सिद्ध करून दिमका दॅट कन्विक्शन हॅज टू बी बिल्ट इवन इन युअर मंडेनेस्ट प्रार्थनाज चेडवांगेले स ही रडी आसता तें तूं कोर न्ही जाल्यार अंतो तो गत्वा ताज्यान मगल मोक्ष मेळना अशी कितली जल्म घेतल्या ती ते विचार करून ती एक विरक्ती आयल्या सो इवन इफ दॅट इज इम्पॉर्टंट दीस इज इम्पॉर्टंट प्लीज हेल्प मी आवट वीथ दीज थिंग्स ॲट द सेम टायम आमगेल संबंधू इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू फुलफिलमेंट ऑफ दीज डिझायर सो वॉट इज अ फुलफिलमेंट दॅट फुलफिलमेंट इज द ऐक्य जावचे आय बिलोंग टू यू आय ॲम यू शिवोहम त्या म्हाका तूं वंचित दवर नाका डोंट डिनाय मी दॅट म्हूण ती प्रार्थना करता ती सो इन युअर वर्स्ट मुमेंट्स ऑल्सो तें जावं काची बट नाव वॉच वॉट इज यू नो एकॉस्टिंग मी हर डिमांडिंग इदंतया थंय सुद्दां लेट मी मेनटेन माय बॅलन्स ऑफ मायंड डू यू अंडरस्टँड दॅट बिकॉज दॅट कनेक्शन इज इम्पॉर्टंट बिकॉज शिवोहम मगल लक्ष आय कॅन इवन थिंक ऑफ रायजिंग अबव माय ओन पेटीनस
I can even think, yes, I don't have to justify my anger and pettiness. I can dare to give it away. I'll be protected. I'll be closer to Shiva. Makes sense? I'm putting everything in a nutshell. Se ventukar lekashuddhi karanyata tajay ami sankshikta rupen sankta sati. Ta ek laksha davar lyari mhano. अशी आमगेलं एक समाजा घेऊन प्रगती जातं असं आय एम एक्सपिरियन्सिंग दिस यंगस्टर्स येतात ती करतात ते आणि हाऊ दे आर लर्निंग बिकॉज नाऊ दे हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी सो फास्ट जाता एक पण ते संस्कार याना पुढे समाजान तो थिंग्स बिकम इझियर कंपॅशन ऑल्सो आय यूज टू मेक द सेम मिस्टेक आय वॉज इक्वली लव्ड पॉसिबली इक्वली ॲरगंट सो आय विल बी मोर कल म्हणतात आय वॉन्ट रिॲक्ट आय विल बी एबल टू डील विथ समबडी अँड हेल्प दॅट पर्सन राईज अबाव दॅट ॲरोगन्स विच इज जस्ट अ मॅनिफेस्टेशन ऑफ इनसिक्युरिटी प्रॉब्ली कळतं असणार नाझल इट इज ॲरोगन्स अगेन्स्ट ॲरोगन्स ऑर आय एम नॉट आय डोंट वॉन्ट टू बी बट सेव एन थ्रू यू राईज अबाव ओनली देन यू कॅन डील विथ दॅट सेम लिमिटेशन विद इन युअर सेल्फ अँड नॉट बी रफल्ड बाय इफ इट इज मॅनिफेस्ट इन समबडी एल्स अँड हेल्प दॅट पर्सन ऑल्सो टू कम आउट ऑफ इट संगाती करतन जाता दिस इज द आयडियल सिच्युएशन अँड सुमार मटाक अशी जातं असं आम्ही पळयता ते इवन वेन देर इज अ जनरेशन गॅप दॅट इंटेलिजन्स इज डिमांडेड वेन यू कम टू मी वेन वी हॅव आर पोस्ट मॉर्टम सो देर इज नो एस्केप द प्युरिफिकेशन जाऊन काची देन अदर थिंग्स देर आर समथिंग्स आय मे हॅव टू स्टेप इन हा लॅब कंडिशन म्हणतात आम्ही एक कले शिबिर असो कले ॲक्टिव्हिटी असो देर वी डोंट गो बाय आर general standards, domestic or so professional, where you can't be like a fool, you can't say, oh no, no, mama, this was my mistake, you may lose your job. You have to go around it. Happened, but let us see, you make a confession, then you have to do something. Hanga, among sadhakas, yes, this mistake has happened, I have been instrumental, so I don't have to go on repenting, but at least we have understood the cause and so we can move ahead. कळतं असणार मग आपण केलं आहे हाऊ डू आय हाईड इट म्हणून का म्हणून ना यू नॉट गोन टू बी टार्गेटेड अशी सगळं आम्ही पळयता ते अँड वी आर सेटिंग दॅट फॉर दॅट लॅब कंडिशन्स सो दॅट वी कॅन रिअली रिअली ग्रो देन हॅस आम्ही एक श्लोक कल म्हणता आली सार्थक जाता तिन्ही स्तरार खंचे स्तरार सुद्धा देवीला आराधन जाता असं यामा मनंती मुनय प्रकृतीं पुराणी विद्येती याम श्रुतीरहस्य विदो वदंती ताम अर्धपल्लवित शंकर रूपमुद्रां देवीं अनन्यशरणोऽहं शरणं प्रपद्ये ब्यूटिफुल श्लोक पोएटिक मणियद यू कैन एप्रिशिएट डेफिनेटली यू हैव हर्ड इट आई टू रिपीट दिस याम आमनंति मुनयः प्रकृतिं पुराणीं खंचते अशक्तिक याम शक्तिम आमनंति मुनयः ऋषिवर्य सति एक कर्मकांडांसुद्धा आहे प्रवृत्त करताला वंश परंपरा स्थापित करणू अशी यज्ञ कराती अशी हवन कराती ह्या लक्ष देऊन एक जीवनांत ओजस्विता हाडाती तशी सगळं मुनिवर्य त्यांनी तुगल तुक स्वीकार केल्या कशी स्वीकार केल्या प्रकृतीं पुराणी ही प्रकृती ही सृष्टी करतली एक शक्ती ह्या वैविध्य आमक दिसता तीच शक्ती म्हणून एक प्रकृती म्हणून सांगल्या तिगल कशी आराधन करची टू ब्रिंग दॅट समचसनेस जॉय इन युअर लाईफ इत्यादी तशी त्यांनी आराधन केल्या आणि विरक्ती आशिल्याने विद्येतियाम श्रुतीरहस्य विदो वदंती कर्मा घेऊन करताना फुलफिलर ऑफ युअर डिझायर्स म्हणून तशी प्रस्तुत केल्या तुका देवीक आणि अलंबुद्धी झाल्या अलंबुद्धी मायरी परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम आयात परीक्ष लोकान हे लोक परीक्षण कोरनू एक प्रौढता आयल्या प्रौढता वैराग्य वैराग्य में अलम इंटेलेक्चुअल हगूर कळल्या हाज्यान इतलेंच मेळचस हाज्यान शाश्वत सुख मक मेळचना तितलं केल्या विश्लेषण परीक्षण कोरनो इट इज नॉट बॉर्न आउट ऑफ फ्रस्ट्रेशन घोटाळ कोर्न मागीर आतां म्हाका मेळ्ळी म्हणू आयो म्हूण सोडलें म्हूण न्हय मेळ्ळें सुद्दां तितलेंचें सो वैराग्य मरे एक दुख्खांत येना फुडें मात्र वैराग्य न्हय बरें चलता आसतना सुद्दां एक वैराग्य बिकॉज फायनली दीस इज नॉट गोइंग टू फुलफील मी फॉर फुलफिलमेंट दीस बॉडी दीस मायंड दीस कॉम्प्लेक्स मागीर हें दीस इज ऑल चेंजींग सो हाव कॅन आय एक्सपेक्ट फुलफील वॉट अ फुलिश थिंग
सो अपना कर्तव्य करता बट कर्मचितान म्हण सांगया परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण मेळेलो निर्वेद मायात निर्वेदाक विरक्तिक प्राप्तता आणि तक्कल कन्विक्षणता नास्ति अकृतः कृतेन है कर्माने कृतेन कर्माने इत्यादि पूजा हवन इत्यादि अनुष्ठान जप करले कोर्नु अकृत कलस शिवतत्व कलस तैं प्राप्त जायना तज्जान ही सळ सृष्टि झाल्या हे सळ कर्माचे क्षेत्र विंगडस शिवतत्व इज वे वे बियॉन्ड दॅट तशें आसल्यार वॉट एवर आय डू हियर इज नॉट गोइंग टू गेट मी दॅट तें प्राप्त जावंक हांवें आत्मरुपेण प्राप्त जावंक हांवें ताजी प्रक्रियाच विंगड कर्तृत्व भोक्तृत्व क्षीण जावंक प्रयत्न आपणाल पुरुषार्थ कोण जावचे ना इत्यादी म्हण तितले एक निर्वेद आयल्यार मागीर कदा स गुरुमेवाभि गच्छेत तो समितपाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम तो गुरुल्यावत्ता थंय ते ताका अधिकारी मनुष्याक ज्ञान प्राप्त जाता सो इट इज अ डिफरंट कॅटेगरी कळटा आसा सो वॉट वी आर डुईंग उपासना कोर न्हू एक जिवनांत बरेपण हाडचें तें आमी प्रयत्न करता सती इंडिविज्युअली एन्ड एज अ समाज ऑल्सो जाल्यार लक्ष्य इट इज वे वे बियॉन्ड दीस म्हणून आपणा गोत्त आसा हे दाबा म्हणून तुगेलेंच दर्शन जाय तुगेलेंच पूर्ण अनुग्रह जाय म्हणून एक हट दवरून आमी उपासन करतात वी आर नॉट गोण बी सॅटिस्फाईड वीथ जस्ट वॉट एवर प्रसाद वी गेट मेक सेन्स दॅट ओरिएंटेशन म्हणूचे यामा ममनंती मुनय प्रकृतीम पुराणी शी इज दी कामधेनू आणि तुमगेलकल डिझायर्स असं ती आवश्यकता असं पूर्ण करतल ती शक्ती वर्षभर करेक्टली उपासन सम करा ती कर्मांकल ती एफिशियन्सी येऊ का ते सगळं हाडा ती म्हणून सांगल्या आणि ब्रह्मविद कोण असं ती श्रुतीरहस्य गोत असं तात्पर्य कल्या जीवनाच्या वेदाच्या वेदांताचे तात्पर्य कल्या त्यांच्या खातीर ती जी शक्ती विद्यारूपेण येता इट इज नॉट समथिंग ओके दिस शक्ती कॅन प्रोवाइड यू दिस मच नाव इफ यू वॉन्ट ब्रह्मविद्या यू टू अपील टू समबडी एल्स म्हणून तीच हांव जावन हातूगेलो अधिकार आसना आतां आय वील यूज यू फ्रॉम दीस म्हणटली शी हू इज एक्स्टॉल्ड इनवोक्ड एज द ब्रह्मविद्या स्वरुपिणी तिगल आमी आराधन करता ती कश करता ती ताम अर्ध पल्लवित शंकर रूप मुद्रा देवीम अनन्य शरण शरण प्रपद्ये शिव असं आपणालेची समाधी अवस्थेन तो वापरे इनएक्सेसिबल शक्ती संपूर्ण प्रकटन जावचे सूर्य जाल्या मग हे पंचमहाभूतांत तो आम्ही वी आर स्टक ते अर्ध पल्लवित शंकर रूप मुद्रा मेरी दिसतस जाल्यार वी आर नॉट कंप्लीटली ओवरपावर्ड बाय इट एनी एज अ साधक एज एन उपासक आय कॅन स्टील फील द डिवाईन विद इन मी मॅनिफेस्टिंग दिस विलिंग टू गाईड मी थ्रू दिस पंच महाभूतात्मक इदंतयाय दृश्यते जग अर्थ जातस आय डोंट हॅव टू ब्लँक आउट अँड से नाव ना आय हॅव टू सॉर्ट ऑफ रिइव्हॅल्युएट रिकॅलिब्रेट माय सेल्फ अँड डू वेदांत चिंतन ऑर ब्लँक आउट एव्हरीथिंग आणि देन अगेन अटेंड टू दिस ओ जगत ते अर्ध पल्लवित शंकर रूप मुद्रा मेरी ते शिवशक्ती सामरस्याची स्थिती आणि साधकाक ते केन्ना प्राप्त जाता सानिध्य प्राप्त जायना फुडें सानिध्य प्राप्त जायना फुडें हे व्यवहारू हे जग म्हणलें इट लूजीस इट्स पॉवर टू इंटिमिडेट बिकम्स लेस डिमांडींग शैथिल्यापादन शिथिलता ऑफ द कर्मबंधन जावचे सूर जाता तंतू एक रसता येवचे सूर जाता बिकॉज यू आर कम्युनिकेटिंग टू समथींग व्हेरी डिवाईन विच इज देअर एज अ फ्रेंड विच इज गायडींग सो इट इज नॉट इंडिविज्युअल्स युअर युअर ओन माइंड दॅट इज डुईंग ऑल द चॅटरींग अर्थ जाता आसा सो वी वॉन्ट दॅट फॉर अस इट इज दॅट अर्ध पल्लवित ज्ञान मार्गांत वचल्यार ब्रह्मविद्या रुपेण आणि असे असे कोण हे एक फल प्राप्त करचे असं ओजस्वी जीवना खातीर ती जी शक्ती प्रकृती म्हणता ती फळ दितली सो तिन्ही स्तरार ही देवी तुगलेंची क्षेत्र धन्योहम आणि तुगेला हांव आराधन केल्यार तू म्हाका कल दितली यत श्रेय निश्चितम ब्रूहितन मे आय डोंट नो कल दितली ती शिव सायुज्यम पहिल्यांत सांगिलें ती कल दिता कोणा दिल्लें उगडासस की फर्स्ट येऊन जिथं आम्ही सांगितलं आहे.
गल ऐश्वर्याचे वर्णन करना फुडें कोणाक कुतुहल जालो उत्सुकता हीक पळोवंक अमरलना इंद्रादी देवांगेल शक्ती आसा ती आमचे पेक्षा कोणी आनी सुंदर आसा आनी लावण्य आशिल्लें आसा पळोवंक म्हणून कशें पळोवचें ध्यान करूं सुर केलो तांगेल एक तीव्रता ते ध्यानान तूं देवी प्रसन्न जाली तिणें कल दिलें आपणाल दर्शन दिल्लें म्हणून स्वतान तूं शिव सायुज्य पदवीन आपणाल आत्माच दिली आपणाल शिव देवील आत्मकलें शिव सो शिव सायुज्य पदवी प्रदान केली म्हणून आसा सो वॉट एवर शक्तीज आमी उपासने द्वारा आमगेल हांगा सेवेन तो निकलेक फायन ट्यून करता ती तांचे आमकां जाय शिव सायुज्य जाय टोटल रिपोज वय बट हें प्रकटनान तूं परत बापरे हें माया जालां तूं फसल्यां ती म्हूण आमकां नाका तुगेलो ऐश्वर्य तुगेल प्रकटन लेट मी बी अवेर ऑफ यू थ्रू ऑल दीस गो अ लिटल बियॉन्ड हॅवींग टू इन्फर युअर प्रेजन्स ऑल्सो सानिध्य म्हाका प्रदान करी देन आय वील बी एबल टू एप्रिशिएट दीस एज यू एप्रिशिएट इट अर्थ जाता आसा थंय स्टेजार एक नाटक चलता आसा आनी म्हालगडी सिनियर्स मारी एडल्ट्स बसल्यान ती हांसता ती एक एक पंत इमोशनल जाता ती दे आर एन्जॉयींग दॅट थंय एक ट्रॅजेडी एनॅक्ट जाता दे आर सिरियसली पार्टिसिपेटींग चायल्डाक कसलें पॅनीक ताका समभय बसता हिमेर अर्थ जालें बुडल तो ही इज नॉट एबल टू एप्रिशिएट दॅट कितलो कला कशी प्रस्तूत केलें अर्थ जाताच न्ही सो आय डोंट बी लायक दॅट चायल्ड इफ यू एन्जॉय दॅट enacting and you are the witness also somewhere let me be part of this let me see this shiva shakti when devi lasya chaltana taje sakshi kon ishwar matra ishwaral tandav chaltana sagla praray jala sakshi kon ti matra so tum gel ta that level fine but ardha pallavit astana makhe maya mun idantaya kaleka yatas हांवें तुगेल हेंची म्हूण म्हाका एक आश्वासन केन्ना मेळटलें तुगेल सानिध्य म्हाका मेळना फुडें सो ताचे खातीर हांव सगळें प्रयत्न करता असो म्हणून आचार्यांनी प्रार्थन केलें एन्ड दीस इज एग्जॅक्टली वॉट वी आर डुईंग इन द स्मॉलेस्ट ऑफ वॉट एवर एंटरप्रायजीस आनी हांगा हांवें सुंदर हांवें एक करूचें एक प्रयत्न करतना हाव मेनी पीपल हॅव गॉट इनवॉल्व वीथ दीस इवन इफ फिजिकली दे आर नॉट बीन एबल टू प्रेजेंट थंय वचपाक पडलें बट दे आर ऑल्सो पार्टी टू दीस तांकांय तशीच एक संस्कार मेळका ती बरेपण जावंका म्हण आमी प्रार्थन करता ती फूल इनवॉल्वमेंट घेवन तुमी इतले वर्स घेवन करता आयल्या आनी ती आत्ता पूण तें एक इट्स जस्ट एक तें पर्सेप्शन येवंका कसली रॉंग एटिट्यूड जी आसा ती ती सुट्टो ती सो दॅट दीस रियल एक शिव सायुज्या खातीर आमगेल कल तयारी जावंका पर्सेप्शन म्हणटात तें जावंका श्रवण कोण कल तें आ म्हूण कळका ते कल्ले एक बाद असो वग्गी वचो ताचे खातीर आमी सायव करता आसा ती मनन करता ती निधिध्यासन करता ती निधिध्यासन मारी तुमगेले जपान तूं तुमी करतना मनाची एकाग्रता कोर न्हू तेंचे एक मध्यमा पश्यंत स्तरार थंय व्हरचें तुमगेले एटेंशन कल प्रयत्न करता ती आय वॉन्ट गोयींग टू डू दी डिटेल्स श्वास प्रश्वासाचें अनुसंतुलन कोर न्हू ते करता ती दॅट इज प्रिपेरिंग यू फॉर द निधिध्यासन टू रिमूव द फायनल हँ ऑफ द सिमींग सत्यता दॅट इज एस्क्रायब टू दी पंचमहाभूताज अर्थ जाता आसा वेदान चिंतन केलेलें कळटलें सत्य खंय आसा इम्पॉर्टंट सत्यता जाग्रत जायना पुढे हो तें सोपान पळयलेलें म्हूण दिसता तें मिथ्या म्हूण दिसता दोज थिंग्स पर्सीव्ड इन द ड्रीम दे डोंट कंटिन्यू म्हूण कन्विक्शन आसा तशीची ज्ञान जायना पुढे हें कल्लें लेट इज नॉट टॉक अबावट दॅट बट एटलिस्ट सत्यता ती भावन वचो म्हणजे निधिध्यासन आमगेलें सिद्ध जातलें वॉट एवर यू आर डुईंग ह्या स्थानार तुमी कल करता ती इट इज प्रिपेरिंग फॉर दॅट रिमेंबर दॅट आनी त्या त्या वेळार एक आश्वासन सुख शांती समृद्धी जावंका तुमगेले परस्पर कल एक रिलेशनशिप्स आसा तातूंत एक माधुर्य जावंका ते वैराग्य येवंका मग थंय कर्कशता येवंका म्हूण ना हो that skill set in understanding revisiting a relationship because it is as magal challo magal vapusu kirkir zalya but now I'm going to revisit and parata let me start again mon cheka dhairya jamka that will prepare you for brahmagnyan asa jalna me purte vairagya jat mon nahi ti karkasha that will only properly for another birth because dukha sa सो तितलेक पुर्ती सुद्दां जातली तितलेक बरेपण सुद्दां येतलें बिकॉज इट इज प्रिपेरिंग यू युअर गोल इज क्लियर मेक सेन्स मनन करात आमी सांगिल्लें
बिंदु रूपेण सांगल्या बट ऑल दैट इज बींग अचीव्ड वेन वी कलेक्टिवली डू वॉट एवर वी हैव डन नांगे एक्टिविटी तुम्हें नाटक प्रेपरेशन फॉर दिस प्रेपरेशन फॉर दैट यू आर एंटाइटल टू दैट फाइनल शिव सायुज्य एंड वी आर मूविंग अहेड टुवर्ड्स दैट देन दिस बिकम्स मीनिंगफुल एंड मोर देन रीजनेबली एन्जॉयबल टेकन करूँ हाँ सो तुम्हें तैयारी करा ती आता मुखा वेल जानेवारी हितून आमी शिरालींत एक कशें रे दयाल तुक्कल दिसता हांकां कोणें आयल्यारी कलें परमिशन दितल की तो ना कोणा कोण कोणा म्हूण बसलें आनी खंय दिसता चिके तें मिडियेट कोरोनान करका पडटलें जाल्यार हें म्हाका चिकेची काळजी आसा वाय थ्रेट मेळ्ळें म्हाका म्हूण सो आतां मुखा वेल हें नोव्हेंबर शिबीर नाका दॅट्स अ डिफरंट सॉर्ट बट तुमी खंय शिराली आयल्यारी युवधारा सर्टिफायड युवधारा मेंबर्स सो कशी जाय दुवें तूं उलयत न्हू आमकां भंय दिसना सो दयाल्याक उरलो न्हू तुमी आमगेल कुटिरांतकल पॅन्ट्री आसा एक 50 लोक येवं नाका ती मे बी 3-4 तुमी प्लॅनेट आवट 4-5 दोन तिनी तीन लोक ओके थंय जाग ना त्या दृश्टीन यू कॅन एक्सपेरिमेंट ऑन मी थंय तुमी कलेक्ट करून दिया ती समज जाल्ले म्हळ्यार आमी हांगा आश्वस्त जावन येतली करचें सुवाय पळया सिंपल ना एकदम कले एक्झॉटीक डिशीज करूं वचूं नाका ती सूप असो एक भाजी आसा आनी तें चपाती लाटू येत की पळयान कोण आसतलें सिनियर्स जावं काय म्हणा तुमी सण सिनियर्साची युवधाराची बट द युवधारा चीफ कोऑर्डिनेटर शूड बी अवेअर दीज पीपल आर गोईंग एंड गोईंग टू परपिट्रेट दीस पळया जातलें की प्लॅन करून जावं काय आय वॉन्टेड ऑफिशियल 4 लोक आयली आमकां नियुक्त केल्या ना आय विल चॅक आउट वीथ हांव कोण संचालक मेन यू रिस्पॉन्सिबिलिटी यॉर्स हा नॉट ऑन द क्वॉलिटी ऑफ दॅट वॉट एवर इज प्रिपेर्ड बट कोणा पेटयल्या आनी यू हॅव टू प्लॅन आउट सो दीस इज अनदर डिसिप्लीन तुमी येता ती एक आय कॅन हॅव अ शिबीर इफ 15 ऑफ यू कम वी कॅन हॅव 2 डेज इंटरॅक्शन 3 or 4 ऑफ देम वील हेल्प आउट प्रिपेर समथींग लेट मी सी चिक्के एडवेंचरस जाले करूयात नवे ही इज नॉट व्हेरी शुअर जाता न्हू आमी एकांतांत नातील तावळ्यांक नॅचरली तुमगेलें अनुकूल्य नासताची यू शूड बी कम्फर्टेबल आनी मागीर एक एटलिस्ट 1 or 2 सेशन्स वील चॅक आवट थंय कितलें गलाट करता ती आनी तें सगळें रेटींग थंयतान सुरू जातलें कितलें डिसिप्लीन ना म्हूण चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा रीङ्मयी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा रीङ्मयी जयति श्रीवल्लीचिदाभा जयति श्रीवल्लीचिदाभा
शक्ति श्री भुवनेश्वरी चक्रेशी विमोचनी विश्वचक्रेशी विमोचनी जयति श्री भुवनेश्वरी जयति श्री भुवनेश्वरी श्री भुवनेश्वरी।
जयति श्री वल्ली चिदाभा जयति श्री भुवनेश्वरी सुप्ता मंत्र दीप्ता मूल सुप्ता मंत्र दीप्ता सुषुम्ना पथगामिनी शिवयोगेश्वरी सुधास्यन्दिनी शिवयोगेश्वरी सुधास्यन्दिनी जयति श्री भुवनेश्वरी जयति श्री भुवनेश्वरी जयति श्री वल्ली चिदाभा जयति श्री भुवनेश्वरी परन्न कुलदैवतमम्बिके त्वं तीशांगिरा मम गिरो न भवन्तु मिश्राः तैस्तु क्षणं परिचिते विषयोऽपि वासो मा भूत् कदाचिदपि सन्ततमर्थये त्वाम् ॐ श्री गुरुभ्यो
मुह्यादिमुह्योक्त्री त्वं ग्रहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मेदि त्वत्प्रसादां महेश्वरी। श्रुति श्रुति रहस्य विदो वदन्ति आणि श्रुतील कल श्रुति एकच म्हणतात अनकूत अनकल्चर्ड असंस्कृत लोकांक हत्ता कापणा देव नका। गरीब मकळ शाली गाळ करताले अहंकारा मी ते एकाचे एक करून हाळ करून घालताले। इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषे वाच्यम न च माम योभ्य सूयति। म्हणल्या ना कितलो उपदेश देव न्हू करे करे जाल्यार भक्ती नातेल्याक तप करूंक जायना आयकूंची इच्छा ना सेव करची इच्छा ना अहंकार तशें मनुष्याक दिव नाका सर्वनाश जातलता गेलो आपणाक काय त्रास जाता म्हूण तितले कॉशनींग दिल्या। आनी कलें म्हणलें हांवें ना अधिकार निर्माण करी तुका ज्ञान प्राप्त जाता म्हूण बट अशी नाका म्हूण थंय सुद्दां कॉशनींग आसता। सो आतां आमी कल्ले एक चर्च केली ट्रिगर्ड ऑफ बाय दादाजी थ्रेट्स चर्च जाली चर्च करूंक आमकां जाता नाजाल्यार हांवें पयलें थंय आपय येदवाय थंय कोरी येदवाय हांगा आमी पब्लिकली करता सदी कल्याक हूम एम आय टॉकिंग अबावट युवा पिढी दे हॅव शोन दॅट मॅच्युरिटी भाई तांणी केलें हांगा सगळे कडेन एक एक सभ्यता दवर न्हू आमी गम्मत करता सती जाल्यार स्वाम्यांक घेव न्हू मठाक घेव न्हू दे हॅव नेवर फॉरगॉटन दॅट सो दे हॅव कंडक्टेड देमसेल्व्स वेरी वेल दॅट इज वॉट आय एम प्राउड ऑफ सो सच पीपल आय कॅन गीव मोर एन्ड मोर रिस्पॉन्सिबिलिटीज तुमी अशें करा ती मात्र न्ही तुमी थंय येवन करात मात्र न्ही आय कॅन इवन डिस्कस दीस वीच प्रॉबब्ली आय वूड हॅव डन वीथ सिनियर वॉलंटियर्स। सो आनी विचार केल्यार ताजेर थंय चिकेची शिराली टेरिटोरियल रायट्स इशू येता। सो एक टेरिटरीची सान जाग म्हणू आमगेले पॅन्ट्री ऑर वॉट एवर आनी दयाले एक क्षेत्र म्हणू। सो रिथिंकींग तुमी सम प्लॅन केल्यार एक 3 दिवसांत शिबीर करात येया ती कॉन्टॅक्ट दी सिनियर वॉलंटियर्स देर एन्ड द युवधारा मेंबर्स देर वी कॅन एक्सपेरिमेंट ऑन पंचवटी सेफर वील हॅव ऑल फायर एक्सटिंग्विशर्स एन ऑल आनी थंय लांकडांचे कोण परमिशन्स घेवन परमिशन आनी सगळ्यांकय न्ही युवधारा मेंबर्स कोण एटलिस्ट 2 शिबीर कोण अटेंड केल्या दे वील बी पार्टिसिपेटींग मागीर यू कॅन फीड द रेस्ट। सो तशी एक जावं का आय एम ऑल्सो गोण मेक सर्टन डिमांड्स करेक्ट न्ही यू हॅव टू प्रूव युअर सेल्फ तुम्ही यू हॅव पार्टिसिपेटेड प्रॉबब्ली इवन टेकन अ सच अ रिस्पॉन्सिबिलिटी सच पीपल आर वेलकम इट कॅन बी 3, 4, 5 आय वील प्रोवाइड पीपल फ्रॉम शिराली आनी थंय एक थोडें करूया आनी सब फेल हो गया तर ना यू हॅव टू बी सक्सेसफूल स्टार्ट प्रिपेरिंग द मेन इट बी सिम्पलर आयटम्स तुमगेले बेक्ड वर्शन्स मागीर ते हांग येना पूण तुमकां खावं येता ती थंय प्रिमिटीव। सो प्रॉबब्ली तशें एकशे वेर करूया तर कशी प्लॅनेट ऑफ जानेवारी ऑनवर्ड्स हें येता आमगेले सगळे नॉर्थ इंडियाचे प्लॅन्स कॅन्सल जाले आनी ती ट्रॅवल इत्यादी अनुष्ठानच चड आसतले एकांत चड आसतले बट वेन आय एम नॉट इन एकांत आय एम ऑलमोस्ट मे आय एल बी देर सो मस्त धगुजो आमचे पयले एक शिबीर ऑफ सॉर्ट्स करा ती आय कॅन 3 दिवस मागीर वी कॅन मेक ए व्हेरी इंटेन्स सकाळी कंडक्टेड मेडिटेशन इत्यादी आय एम टॉकिंग युवधारा राईट नाउ अँड दोज हॅव ऑलरेडी अटेंडेड वील बी परमिटेड टू पार्टिसिपेट इन दॅट वॉट एवर कुकिंग एक्सपिरियंट पळोवया ते समज जाल्यार वी कॅन ब्रिंग इट आउट इन बिगर शिबीर्स ऑल्सो देन वी कॅन टेक ऑन हेड ऑन फॉर अदर्स ऑल्सो यू वील बी कुकिंग मेक सेन्स तितलें एक डिसिप्लीन आस की हांवें तें म्हूण पळया तुमी आतां कल व्यक्त प्रकट केलें आनी वॉट फिडबॅक आय वॉट आय एम व्हेरी प्राउड सो आय थिंक वी कॅन डू इट वेल सेफर कशी ॐ नन्दन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु कुरुः सभा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। महादेव 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 स्वामी अनुग्रह कायम उरु तुमचेरी
सुख शांति समृद्धि यश कसल जाऊँ का आवश्यक असर तुमक सहजतया प्राप्त जावा कल मैं तो तुम्हें लक्ष्य यतस केंद्रित जतस शिवतत्वाचेरी तपो भी दुष्प्राप्त जाऊन आशिल तथल तुम्हें एक स्वीकार करनु हगूर त्यादिकान लक्ष्य हाड़त सती सो त्याच ईश्वराल एक प्रकृति रूपेण स अर्धपल्लवित शंकर रूप मुद्रा रूपेण स तुम्हें जीवनान तो सुख शांति समृद्धि एक उत्साह प्रदान करती शक्ति ब्रह्म विद्या प्रदान करतली जी अशा मी प्रार्थन करता थी विश्वासन गुरुचरणी ओम भवानी शंकर मम शरण भवानी शंकर मम शरण भवानी शंकर मम शरण हंगा आरूर मामा पड़ेल मुगेल मामू बसला सो एक मठ जो भवन मुण आसा चित्रापुर हाउसिंग सोसायटी मुण आसा तुम्हें कैनरा युनियन मुण आसा सुमार चर्चा जाल्या प्रवीण माम दुर्गेश मामानी विचार केला आनी तुम्हें आडणीत मंडली सो थंय कलकी मस्तक प्लैन्स आसा ती रेनोवेशनाचे युग परिवर्तन पळोवन न्हू आनी एस वी सी बँकाचे आसा तिवें एक सो म्हळ्यार एक आमची गेल्या गेल संस्था म्हणून सो तें वगी जाल्यार बरेंचें म्हणून आमकां दिसता तातूंत कलें गोइंग बाय ऑल नॉर्म्स एट्सेट्रा एनी साधका ब्रिंग्स अप पर वी हॅव टू बी केयरफुल अबाउट दॅट यू वील हॅव टू अटेंड बट द अर्लियर इट इज डन इट वील बी द बेटर सो कोणते कोण जावो मागीर आमकांय आपयल्यार आमी येता ती थंय सुमार कार्यक्रम जाता ती सो नेक्स्ट विजीट आमी थंय जावो घोमटे कोण करा ती ओ नमः पार्वती पतये हर हर महादेव